धुळे विधान परिषदेच्या धुळे नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। याकरता जिल्ह्यात 10 मतदान केंद्र सज्ज आहेत। दुपारी 2 वाजेपर्यंत 93.36% मतदान झालं आहे। अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। या विभागातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यातल्या 77 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे। अमरावती विभागात 12 वाजेपर्यंत 25.11% मतदान झालं आहे। कोरोना प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवरती होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने आरोग्य विषयक सर्व नियम काटेकोर अंमलबजावणी तसंच प्रत्येक मतदान केंद्रांवरही केली जाणार आहे। यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रांवर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे। सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करण्यासाठी आखणी करण्यात आली आहे। महाराष्ट्राला अधिक बलशाली करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या मिशन एंगेज महाराष्ट्र या अभियानाचं मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। कोविडमुळे अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ दूर करून उद्योग क्षेत्र पूर्वपदावर आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। उद्योग व्यवसायासाठी अनेकांची महाराष्ट्राला पसंती असून व्यवसाय सुलभतेमुळे राज्यात गुंतवणूक येण्यास सहाय्य मिळत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। जूनमध्ये अनेक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। नुसतं इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून होणार नाही, तर प्रत्येक बिझनेसला काय करायला पाहिजे, अटी तटी शर्ती कोणत्या थोड्याशा सोप्या केल्या पाहिजेत। परवानग्या आता आपण खूप कमी केलेल्या आहेत, आणखीन पण करतो। एक पॅरस शब्द होत आहे, वन विंडो सिस्टीम, वो भी विंडो कितनी बड़ी होनी चाहिए, कितनी छोटी होनी चाहिए, एक होनी चाहिए जरूर, लेकिन वो खुली तो होनी चाहिए, लेकिन वन विंडो है और वो विंडो हमेशा के लिए बंद है तो फायदा नहीं है। तो त्याच्यामध्ये तुमच्याकडनं काही सूचना पाहिजे की नवीन गोष्टी आम्ही काय करू शकतो। मध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की जवळपास 60,000 कोटीचे एमओयूज आपण देशी आणि विदेशी कंपन्यां बरोबर केले। हमेशा यही बात होती है कि एमओयू होते हैं और बाकी सारी बातें हम भूल जाते हैं, वैसा हुआ नहीं और होगा भी नहीं। मैंने कई बार कहा है कि जून में जितने एमओयूज हुए थे उनमें से ऑलमोस्ट 70% जो एमओयूज में जरूरी बातें थी वो बातें हुई है। लैंड दे दी गई है, परमिशन दे दी गई है, बाकी सारी चीजें वो भी चलती रही है और मैं तो पीछे पड़ा हूं। जल्द से जल्द सिर्फ 50,000-60,000 में 1,00,000 करोड़ से भी ज्यादा इन्वेस्टमेंट अपने स्टेट में आनी चाहिए, मुंबई में, महाराष्ट्र में आनी चाहिए। आगामी काळात कृषी आणि आरोग्य निगा क्षेत्रात अनेक संधी असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं। तहसील स्तरावर गोदाम सुविधांसह आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली। मिशन एंगेज महाराष्ट्र अंतर्गत राज्य सरकारच्या साथीनं कोविडमुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं नुकसान भरून काढण्यासाठी आयएमसी योगदान देणार आहे। जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात आज जिल्हा